दूधगंगा नदीच्या पाण्यात एक बेपत्ता. कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील दूधगंगा नदीच्या पाण्यात एक मनोरुग्ण बेपत्ता झालेला आहे. या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे एक तरुण पाण्यात जाताना दिसत आहे. हा तरुण कर्नाटकातील कोनगोडी गावातील आहे. आकाश अण्णप्पा सुळगावे या तरुणाचं नाव आहे. कोनगोडीतील आंबेडकर नगर येथील हा तरुण आहे अशी माहिती आहे. तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी कोणताही प्रशासनातील अधिकारी दिसत नाहीये. अशा प्रकारे जर महापूर आला तर या ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी अधिकारी असावे लागतात, मात्र या ठिकाणी कोणताही पोलीस अधिकारी उपस्थित नव्हता हे या दृश्यामध्ये आपण पाहू शकत आहे. या ठिकाणी शेवटी पोलिसांशी संवाद साधला असता ही हद्द महाराष्ट्रातील आहे असे कर्नाटकातील पोलीस अधिकारी म्हणत होते. या ठिकाणी बेळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील हे देखील उपस्थित होते. अनेक सुरक्षा व्यवस्थापकांना कॉल करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र मोबाईलचा नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकत नव्हता. यावेळी कोनगोडी गावातील शेकडो तरुण या ठिकाणी हजर होते. तर दूधगंगा नदीला 1983 पेक्षाही अधिक महापूर आलेला आहे. जुना इंग्रजांच्या काळातील पूल पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. महावॉईस साठी राहुल मेस्त्री, बेळगाव.